मी महेश बिरादार, आज तुम्हाला एक महत्त्वाची गुड न्यूज आहे। डी फार्मसीचे विद्यार्थी जे की आत्ता समर एग्जामिनेशन 2023 फेल झाले होते, त्यांच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे। तुम्हाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ म्हणजेच MSBT ने OTO ची मान्यता दिलेली आहे। OTO ची मान्यता म्हणजे काय असणार आहे, यावर्षी सेकंड इयरमध्ये ॲडमिशन घेता येणार आहे याची मान्यता तुम्हाला भेटलेली आहे। हा जो सर्क्युलर आलेला आहे, आजचा सर्क्युलर आहे, ह्या सर्क्युलर प्रमाणे औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमातील शैक्षणिक वर्ष 2022-23 प्रवेशित प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 23-24 द्वितीय वर्षाचे सत्र क्रमांक पूर्ण करण्यासाठी एक वेळ संधी उपलब्ध करून देणेबाबत ला सेकंड इयरमध्ये ॲडमिशन मिळणार आहे याबद्दलचा हा सर्क्युलर आहे। या सर्क्युलरला जर आपण इन डिटेल पाहिलं तर काही मुद्दे दिलेले आहेत, महत्त्वाचे पॉईंट्स मी याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करतो आहे आणि या सर्क्युलरची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। आता पहा, या सर्क्युलरमध्ये माहिती दिल्याप्रमाणे याची जी संधी आहे, डी फॉर्म फर्स्ट इयरमध्ये जे विद्यार्थी फेल झाले त्यांना मिळणार आहे आणि त्यांना द्वितीय वर्षामध्ये ॲडमिशन मिळणार आहे। नंतर आपण याच्यामधला दुसरा पॉईंट पाहिला तर जे मुलं डिटेंट झाले होते त्यांनी ही संधी गमावलेली आहे। तिसऱ्या पॉईंटमध्ये पाहायचे तुम्हाला जी संधी देण्यात आलेली आहे, हिवाळी परीक्षा 2023 म्हणजे विंटर 2023 एग्झाममध्ये तुम्हाला तुमचं फर्स्ट इयर काढणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला सेकंड इयरची एग्झाम देता येईल। म्हणजे तुम्हाला कमीत कमी 3 विषय काढावे लागतील जेणेकरून तुम्हाला ATKT लागेल आणि तुम्हाला पुढची एग्झामिनेशन सेकंड इयरची देता येईल। नाहीतर तुम्हाला जर ATKT पण लागली नसेल, 3 विषय जर निघाले नसतील तुमचे, तर तुम्हाला सेकंड इयरची एग्झाम देता येणार नाही। त्यानंतर जर आपण नेक्स्ट बीट पाहिलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल, ज्या मुलांचं CPS झालं होतं, कॉपीकेट झाले होते, त्या मुलांनी ही संधी गमावलेली आहे। आता जो MSBT लॉगिन आहे विद्यार्थ्याचा, त्या लॉगिनमधून तुम्ही ह्या OTO फॅसिलिटीसाठी रजिस्ट्रेशन करू शकता। हे इन डिटेल सर्क्युलरवरती आपण व्हिडिओ उद्याला बनवू, पण आज तुम्हाला माहिती देतो आहे मी, तुम्हाला OTO ची मान्यता मिळालेली आहे म्हणजे तुम्ही सेकंड इयरमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। फक्त एक अट लक्षात ठेवा, तुम्हाला सेकंड इयरची एक्झाम देण्यासाठी फर्स्ट इयरमध्ये कमीत कमी ATKT लागण्यापुरते म्हणजे 3 सब्जेक्ट काढावे लागतील येणाऱ्या विंटर एक्झामिनेशनमध्ये। अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।